लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह मराठी प्रस्तुत राजनीती 2019. नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकींचा एक्झिट पोल काल जाहीर झाला आणि मला या ठिकाणी अत्यंत आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना परत एकदा नावारूपाला येतोय. 2014 लोकसभेच्या नंतर शिवसेना भाजप वेगळी लढली आणि त्या लाटेमध्ये भाजपचे 123 आमदार आले. शिवसेनेचे 63 आमदार जरी निवडून आले असले तर परत एकदा शिवसेनेनं सिद्ध केलेलं आहे की झालेल्या या लोकसभेमध्ये शिवसेनेच्या सर्वात जास्त जागा येत आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्र हा शिवसेना प्रमुखांच्या विचारानं मतदान करणारा आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाचा आदर करणारा आहे आणि त्यामुळं 2014 जी काही लाट होती ती आज लाट राहिली नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. संपूर्ण देशामध्ये पण आज शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय भाजपाला सरकार स्थापन करण्यात येणार नाही आहे हे स्पष्ट होत आहे. आणि म्हणून निश्चितपणे आम्ही तर NDA सोबत आहोतच, पण जे काही गेल्या 4-5 वर्षाची वागणूक NDAकडून शिवसेनेला मिळाली त्यामध्ये निश्चितपणे सुधार होईल असं वाटतंय. त्याचबरोबर राज्यातील देखील भाजपाचे नेते यांना आज आपण कोणत्या स्थानी आहोत हे लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेबाबत त्यांची वागण्याची पद्धत पुढच्या काळामध्ये सुधरेल असं मला वाटतं आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होईल, शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल याची मला खात्री वाटते.